गुड आफ्टरनून मुलांनो, चला आपण बघत आहोत मॅच मध्ये एडिशन बाय कॅरिंग ओव्हर। आता आपण त्याचा पुढचा भाग बघूया। ओके, बघा आपण याच्या आधी बघितलं होतं अरेंज व्हर्टिकली अँड ऍड, म्हणजे उभी मांडणी करा आणि उदाहरणं सोडवा। आता त्यातलाच त्याच पेजवरचा हा खालचा पेज नंबर 53 वरचा खालचा भाग बघा। इथे काय दिलेलं आहे, ऍड इन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट, इफ यू हॅव टू कॅरी ओवर अ नंबर कीप इट इन युअर माइंड। बघा इथे त्यांनी काय सांगितलं, जर कॅरी ओवरचं उदाहरण आहे तर तुम्ही जो काही तो हातचा आहे तो तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ठेवायचा आहे इथे न लिहिता। हॉरिझॉन्टल अरेंजमेंटनी इथे काय होती आपली व्हर्टिकल, म्हणजे आपण उभी मांडणी करून ती बेरीज करत होतो। आता आपल्याला काय करायचं आहे, आडव्या मांडणीनी उदाहरणं सोडवायची आहे। ओके, कळालं तुम्हाला, लक्षात आलं मी काय सांगते ते? तर आपण इथे बघूया, इकडे लक्ष द्या। आता इथे काय दिलेलं आहे, 396 + 45 मध्ये आपण हे उदाहरण लिहून घेऊया। बघा 396 + 45। ओके, सगळ्यांच्या लक्षात आलंय काय करायचं ते? आता आपल्याला हॉरिझॉन्टल अरेंजमेंटनी हे ॲडिशन करायची आहे। तर तुम्ही एक लक्षात घ्यायचे, ज्यावेळेस तुम्ही असं हॉरिझॉन्टल अरेंजमेंटनी ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करता तेव्हा पेन्सिलच्या सहाय्याने वरती तुम्ही लिहून घ्यायचे 110 युनिट्स। ओके, आपण इथे ब्लॅक पेनचा वापर करूया, अगदी छोट्याशा अक्षरात लिहायचं आहे इथे 100s, इथे 10s आणि इथे काय आहे हे युनिट। ओके, आता इथे 45 म्हणजे 4 काय आहे, 10 आहे आणि 5 काय आहे, युनिट आहे। ओके, तसंच आता उत्तर लिहायचं, आपल्याला आन्सर काढायचं आहे तर ते सुद्धा व्यवस्थित मांडणं गरजेचं आहे। म्हणून 100s, नंतर 10s आणि युनिट असं व्यवस्थित लिहायचं, म्हणजे आपल्याला इथे उत्तर लिहिताना व्यवस्थित लिहिता येईल, खराब होणार नाही। हे अंकवरती लिहिताना अगदी छोट्या अक्षरात पेन्सिलने लिहायचं आहे। ओके, आता बघा ज्यावेळेस आपल्याला ॲडिशन करायची आहे तर आपण आधी काय करणार आहो, युनिट आणि युनिटची ॲडिशन करणार आहे। इथे आहे 6 युनिट आणि इथे आहे 5 युनिट, तर 6 युनिटमध्ये तुम्ही 5 युनिट ॲड करा। 6 + 5 किती आले, 11, व्हेरी गुड। मग या 11मध्ये 1 काय आहेत, 1 जे आहेत हे जे 11 आहेत, या 11मध्ये हे 1 काय आहे, युनिट आहे। म्हणून आपण आधी युनिटमध्ये युनिट लिहून घेऊ आणि हे 1 काय आहे, टेन्स आहे, म्हणजेच हे कॅरी ओवर करायचे हातचा आहे। मग हा आपल्या माइंडमध्ये ठेवायचा आहे आणि आपण आता टेन्सची ॲडिशन करायची आहे। 9 + 4 किती झाले, 9 + 4, 9 मध्ये 4 तुम्ही ॲड करा, 9 नंतर 10 11 12 13। ओके, आणि 13 + हा माइंडमधला 1, 13 + 1 14, मग हे आले 14 टेन्स, म्हणजेच 4 टेन्स आणि 100। ओके, मग आपण काय करणार आहोत, पुन्हा 4 घ्यायचे टेन्सच्या कॉलममध्ये आणि 1 काय करायचं आहे, 100च्या कॉलममध्ये टाकायचं आहे आपल्याला, म्हणजेच तो माइंडमध्ये ठेवायचा आहे। आणि आता 100ची ॲडिशन करायची आहे। आता इथे 300 आहे आणि दुसऱ्या नंबरमध्ये 100 आहेत का, नाही, म्हणून मग फक्त 300 + 100 म्हणजे किती झाले,
400 म्हणजे 441. अशा पद्धतीने जे कॅरी ओव्हर केलेले नंबर्स आहे ते आपण माइंडमध्ये ठेवून ही उदाहरणं सोडवायची आहे हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या मांडणीने. प्रत्येक उदाहरण सोडवलं की एक ओळ तुम्ही इथे लिव करणार आहात, एक ओळ सोडणार आहात आणि मगच दुसरं गणित लिहायचं आहे. आता दुसरं उदाहरण आपण एक परत घेऊन बघूया. आता हे घेऊया 644 + 308. बघा इथे 600 + 308 ओके इज इक्वल टू. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आधी 110 युनिट हे लिहून घ्यायचे ओके. आणि मग आता आपण याची ॲडिशन करणार आहे. तर कशी करणार आहे बघूया. आपण ॲडिशन करायची. आधी आपण कशाची करणार आहे युनिट्सची. आता मी इथे दुसरीकडे कुठेही काही लिहत नाही आहे, फक्त इथलं जे आहे ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे ओके. 100 त्याच्यानंतर 10 आणि युनिट अगदी व्यवस्थित जवळजवळ घ्यायचं आहे. आता 4 युनिट आणि 8 युनिट्सची ॲडिशन करायची आहे. मग 8 युनिट्सच्यामध्ये आपण जर 4 युनिट ॲड केले तर बघा बरं किती होतात. 8 नंतर 9 10 11 12 युनिट आहे. म्हणून 12 मधले 2 मी इथे लिहिणार आहे आणि 1 काय करणार आहे माइंडमध्ये ठेवणार आहे म्हणजे माझ्या मनात ठेवणार आहे ओके. मग 110 + 410 किती आले 510 आणि 5 टेन्स + 0 5 टेन्स म्हणून इथे 5 टेन्स लिहायचं आहे. आता इथे सिंगल नंबर असल्यामुळे 5 टेन्सच आले, इथे 100s नाही आहे म्हणजे कॅरी ओव्हर नाही आहे. मग आता आपण 100s ची ॲडिशन करायची आहे. 6 + 3 = 9 मग इथे आले 9. अशा पद्धतीने ही उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे. कळालं सगळ्यांना? चला तर मग मी काय सांगते तिकडे लक्ष द्या. आता ही उदाहरणं तुम्ही पूर्ण सोडवायची. 4 × 4 = 8 4 × 3 = 12 4 × 4 = 16 आणि 17 ही उदाहरणं आहेत. त्यानंतर पुढचं उदाहरण काय दिलेलं आहे त्यांनी, राईट सच पेअर्स ऑफ नंबर्स विच विल ॲड अप टू 100. तुम्ही अशा जोड्या संख्यांच्या जोड्या लिहायच्या आहे की ज्या 2 संख्यांची बेरीज 100 येईल ओके. लक्षात येते म्हणजे कसं, 50 + 50 म्हणजे काय झाले 100, किंवा 25 + 75 म्हणजे 100, किंवा अजूनही तुम्ही दुसरे नंबर्स घेऊ शकतात की ज्या 2 संख्यांची बेरीज किती आली पाहिजे 100 आली पाहिजे ओके. तर हे आधी आपण हे उदाहरण सोडवणार, मग नंतर हे पण सोडवणार. त्यानंतर हे काय लिहिलं इथे, राईट सच पेअर्स ऑफ नंबर्स विच विल ॲड अप टू 120 आणि अशा जोड्या लिहायच्या संख्यांच्या ज्या तुम्हाला ज्यांची बेरीज 120 येईल 120 येईल अशा पद्धतीने तुम्ही काही संख्या लिहायच्या आहे. जसं की 80 + 40 किती होती 120. अशा अनेक जोड्या तुम्ही तयार करू शकता. तर ही दोन्ही उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे. तर अनेक न करता याचे 5 तुम्ही एक्झाम्पल्स देऊ शकता आणि याचे पण 5 एक्झाम्पल्स
देऊ शकता. घरी मात्र तुम्ही अभ्यासाच्या वहीत जास्तीत जास्त उदाहरणं सोडवायची आहे. हे गृहपाठाच्या वहीत 5-5 द्या आणि एक्स्ट्रा जो वर्क करता तुम्ही त्याच्यामध्ये मात्र भरपूर उदाहरणं सोडवायची आहेत. समजलं सगळ्यांना? मग आजचा अभ्यास काय? मॅथ्स सॉल्व पेज नंबर 53. ओके, चला तर मग बाय.